यानंतर आपण बघूयात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप केलेत. संजय राऊतांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज होते. फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील संजय राऊतांनी आरोपांचे बाण सोडलेत. ईडी या प्रकरणी आता काय कारवाई करणार असा सवाल राऊतांनी विचारला. संजय राऊतांचा गौप्य स्फोट. सोमय्या मोहित कंबोज रडारवर. ईडी कधी तपास करणार? संजय राऊतांचा खडा सवाल. चाहे आप मुझे गोली मारो, आप मुझे जेल में डालो, आप कुछ भी करे, मैं आपसे डरने वाला नहीं. झुकेंगे नहीं. भाजपच्या 3.5 चा पर्दाफाश करणार असे वेगवेगळे इशारे देणाऱ्या संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊतांच्या रडारवर होते ते भाजपचे नेते किरीट सोमय्या. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या राकेश वाधवांशी सोमय्यांचे भागीदारी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमय्या की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमय्या की है और वो राकेश वाधवान का पार्टनर है. निकॉन इंफ्रा साठी पीएमसी बैंक घोटाळ्यातल्या पैशाची गुंतवणूक करून 1000 कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोखिवरे तालुका वसईत उभारलेला आहे. हे मी पुराव्यासह सांगतोय. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड ईडीआयएलचा राकेश वाधवांशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातल्या प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी आणि वाधवांकडून 1 कोटी रुपयाची जमीन यांनी आपला एक फ्रंटमॅन आहे लाडाणी म्हणून त्याच्या नावावर घेतली. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास सध्या ईडी करतेय. सोमय्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची कागदपत्र 3-3 वेळा ईडीकडे पाठवण्यात आली आहेत, मात्र कारवाई झाली नसल्याचं राऊतांनी सांगितलंय. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करताय. हे सगळे कागद ईडीकडे मी 3 वेळा पाठवलेले आहेत. हे सगळे पेपर्स ऑल डॉक्युमेंट्स भ्रष्टाचाराच्या या किरीट सोमय्याच्या गेल्या 3 महिन्यामध्ये मी किमान 3 वेळा ईडी कार्यालयात पाठवलेले आहेत. तुम्ही 1 गुंठे 2 गुंठेवाल्यांना बोलवता आणि मी बघितलं आहे हा किरीट सोमय्या आतमध्ये बसून ईडीच्या कार्यालयामध्ये दही आणि खिचडी खात असतो रोज. हां, त्याच्या बापाचं राज्य आहे का इथे? सोमय्यांनी वसईत खरेदी केलेल्या या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, अनेक नियमांचं पायमल्ली केलेली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं जर आता ऍक्शन घेतली तर त्याला 200 कोटी रुपयाचा दंड होईल. माझं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांना आवाहन आहे, ताबडतोब्यात लक्ष घाला आणि या प्रोजेक्टचा संपूर्ण परवाने रद्द करा दी. आणि ओडब्ल्यूनं पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट आणि नील सोमय्याला ताबडतोब अटक करा. भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर संजय राऊतांनी हल्लाबोल केला. मोहित कंबोज यांनी पत्राचाळीत जमीन ही बाजार भावापेक्षा कमी किमतीत घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. देवेंद्र फडणवीस का और एक फ्रंटमॅन आहे जिसका नाम मोहित कंबोज. मोहित कंबोज फडणवीस साहब का आजकल वो बहुत ब्लू हेड बॉय है, ऐसा मुझे काम है तो पहचानता नहीं. वो फडणवीस साहब को डुबाने वाला है. ये जो मैं देख रहा हूं, मैं थोड़ा सा बाकी है. ये जो पत्राचाल वाला इशू निकाला है ना, ये पत्राचाल की जमीन खरीदने वाला है मोहित कंबोज है. सबसे बड़ा घोटाला और उसमें भी पीएमसी बैंक का पैसा लगा है. राकेश वाधवान मार्फत भाजपच्या खात्यात 20 कोटींची रक्कम जमा झाल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय.
भाजप सरकारच्या काळातही हजारो गोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप करत राऊतांनी भाजपवरती हल्ला बोल केला। महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है फडणवीस सरकार के काल में बहुत हो गए, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा आईटी में, 25,000 करोड़ का घोटाला है। 25,000 कौन है अमोल काळे, कहां छुपाया उसको बताइए, हुईज अमोल काळे। ईडीच्या नावाखाली मुंबईत बिल्डर कडून वसुली केली जात असल्याचा आरोप करत या प्रकरणी ईडी कारवाई का करत नाही असा सवालही राऊतांनी विचारलाय। 4 महीने से मुंबई के जो बिल्डर्स है बड़े बड़े उनसे वसूली चल रही है ईडी के नाम पर। मुंबई के 70 बिल्डर, प्रतिष्ठित बिल्डर, उनसे ईडी के नाम पर जो वसूली हो रही है उसको ईडी को भी पता है, कुछ अधिकारियों को पता है। ये कौन है, ये किसके लोग है, सब डेटा मेरे पास है। संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमधून भाजपवरती हल्ला बोल केला, त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि भाजपच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार इतकं मात्र नक्की। विशाल पाटील आणि स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।